मंडळी, आजचा हा व्हिडिओ तुमच्या आमच्या दैनंदिन व्यवहारांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. आता एप्रिल महिना सुरू होणार आहे. तुम्ही म्हणाल त्यात नवीन काय? कारण एप्रिल महिन्यात आपलं नवीन आर्थिक वर्ष सुरू होत असतं. त्यामुळे आपल्या शासकीय, प्रशासकीय आणि दैनंदिन व्यवहारांमध्ये या महिन्यापासून अनेक मोठे बदल होत असतात. आता एप्रिल 2023 या नव्या आर्थिक वर्षात आपल्या दैनंदिन व्यवहारांमध्ये काय काय बदल होणार आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता सुरुवातीला पाहूयात पॅन कार्ड विषयी. तुम्ही अद्याप तुमचं पॅन कार्ड लिंक केलं नसेल तर तुम्हाला ते 31 मार्च 2023 पूर्वी लिंक करावं लागणार आहे, जेणेकरून 1 एप्रिल पासून तुमचं पॅन कार्ड निष्क्रिय होणार नाही. तसेच 31 मार्च पर्यंत विलंब शुल्कासह आधार आणि पॅन कार्ड लिंक करणं अनिवार्य आहे. जर तुम्ही असं केलं नाही तर 1 एप्रिल नंतर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे दिव्यांगांसाठी UDID हे अनिवार्य असणार आहे. सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी दिव्यांगांना 1 एप्रिल पासून केंद्राकडून जारी केलेल्या युनिक आयडेंटिफिकेशन कार्ड म्हणजेच UDID क्रमांक अनिवार्यपणे द्यावा लागणार आहे. सरकारने म्हटलं आहे की ज्यांच्याकडे UDID कार्ड नाही त्यांना अपंगत्व प्रमाणपत्रासह UDID पोर्टलवरून तयार केलेला UDID नोंदणी क्रमांक देखील दिला तरी देखील चालू शकतं. पुढचा होणारा बदल आहे तो म्हणजे 6 अंकी HUID हॉलमार्क दागिन्यांचीच आता विक्री होऊ शकणार आहे. 1 एप्रिल पासून देशात फक्त तेच सोन्याचे दागिने विकले जातील ज्यावर 6 अंकी हॉलमार्क अल्फा न्यूमेरिक युनिक आयडेंटिफिकेशन म्हणजेच HUID हा क्रमांक असणार आहे. याचा अर्थ 31 मार्च नंतर दुकानदारांना HUID शिवाय जुने हॉलमार्क असलेले दागिने विकण्याची परवानगी नसेल. तर मंडळी, एप्रिल मध्ये होणारा पुढचा बदल आहे तो म्हणजे उच्च प्रीमियम असलेल्या विमा पॉलिसींवर लागणारा कर. 2023 अर्थसंकल्पात असं घोषित करण्यात आलं होतं की जर तुमच्या विम्याचा वार्षिक प्रीमियम 5 लाखांपेक्षा जास्त असेल तर त्यातून मिळणाऱ्या उत्पन्नावर कर आकारला जाणार आहे. आतापर्यंत विम्याचं नियमित उत्पन्न पूर्णपणे करमुक्त होतं. हा नियम 1 एप्रिल 2023 पासून लागू होणार आहे. त्यानंतरचा बदल आहे तो म्हणजे सोन्याच्या रूपांतरणावर आता कोणताही भांडवली कर लागणार नाही. यंदाच्या अर्थसंकल्पात असं जाहीर करण्यात आलं आहे की 1 एप्रिल पासून तुम्ही भौतिक सोन्याचे E-Gold मध्ये किंवा E-Gold चे भौतिक सोन्यामध्ये रूपांतर केल्यास त्यावर कोणताही भांडवली नफा कर भरावा लागणार नाही. या अगोदर सोन्यावर दीर्घकालीन भांडवली नफा कर लागू करण्यात आला होता. त्याचबरोबर आता 1 एप्रिल पासून LPG, CNG आणि PNG च्या किमतींमध्ये देखील बदल होऊ शकतो. देशातील पेट्रोलियम कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी तेलाच्या किमतीत सुधारणा करतात. यावेळी देखील तेलाच्या दरामध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे तुमच्या स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडर आणि व्यावसायिक सिलेंडरच्या किमतींमध्ये देखील बदल होऊ शकणार आहे. तर एप्रिल मध्ये होणारा पुढचा बदल असा आहे की डेट म्युच्युअल फंडच्या म्हणजेच LTCG चा कर लाभ तुम्हाला आता उपलब्ध होणार नाही. डेट म्युच्युअल फंडातील गुंतवणूक कर फायद्याची मानली गेली, परंतु लोकसभेत मंजूर झालेल्या वित्त विधेयकामध्ये ते LTCG म्हणजेच दीर्घकालीन भांडवली नफ्याच्या कक्षेतून वगळण्यात आलं आहे. इक्विटीमध्ये कमी गुंतवणूक करणाऱ्या डेट म्युच्युअल फंडांना दीर्घकालीन कर लाभ न देण्याचा प्रस्ताव आला आहे. आता डेट फंड जे त्यांच्या मालमत्तेच्या 35% कमी इक्विटीमध्ये गुंतवणूक करतात त्यांना आता दीर्घकालीन कर नाकारला जाऊ शकतो. यावर शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स लागू होईल. अशा म्युच्युअल फंड योजनांचे गुंतवणूकदार जे त्यांच्या मालमत्तेपेक्षा 35% इक्विटी शेअर्समध्ये गुंतवणूक करतात त्यांना त्यांच्या स्लॅबनुसार आता कर आकारला जाणार आहे. आता एप्रिलमध्ये होणारा पुढचा बदल आहे तो म्हणजे NSE वरील व्यवहार शुल्कातील 6% वाढ मागे घेण्यात आली आहे. नॅशनल स्टॉक एक्सचेंज म्हणजेच NSEने 1 एप्रिल पासून रोक इक्विटी फ्युचर्स आणि ऑप्शन सेगमेंटमधील व्यवहार शुल्कातील 6% वाढ मागे घेण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे अतिरिक्त शुल्क 1 जानेवारी 2021 पासून लागू झालं होतं. त्यावेळी बाजारातील काही अत्यावश्यकता लक्षात घेऊन कॉपर्समध्ये अंशतः वाढ करण्यासाठी NSE गुंतवणूकदार संरक्षण निधी ट्रस्ट म्हणजेच NSE IPFT ची स्थापना करण्यात आली आणि NSEने एका निवेदनात म्हटलंय की त्यांच्या संचालक मंडळाने झालेल्या एका बैठकीमध्ये व्यवहार शुल्कातील 6% वाढ मागे घेण्याचा निर्णय घेतलाय. तर मंडळी, एप्रिलमध्ये होणारा आता आणखी एक बदल आहे तो म्हणजे DMAT खात्याचं तुम्हाला नामांकन करणं गरजेचं असणार आहे. DMAT खात्याच्या संदर्भात नामांकनाची अंतिम तारीख 31 मार्च 2023 आहे. या मुदतीपर्यंत तुम्ही नामांकन न केल्यास 1 एप्रिल पासून डेबिटसाठी ट्रेडिंग आणि DMAT खाती गोठवली जाण्याची शक्यता आहे.
सेबीच्या नियमांनुसार ज्यांच्याकडे डीमॅट आणि ट्रेडिंग खाते आहे त्यांनी 31 मार्च 2023 पर्यंत नॉमिनीच्या नावाची नोंदणी करणं देखील अनिवार्य करण्यात आलंय. त्याचबरोबर या सर्व दैनंदिन व्यवहारांसह ऑटोमोबाईल क्षेत्रात देखील काही बदल होणार आहेत, त्यामुळे तुम्ही 1 एप्रिल नंतर वाहन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्या खिशावर आणखी बोजा पडण्याची शक्यता आहे. कारण होंडा, मारुती सुझुकी, टाटा मोटर्स आणि हिरो मोटोकॉप्स यासारख्या कंपन्यांनी 1 एप्रिल पासून त्यांच्या वाहनांच्या विविध प्रकारच्या किमती वाढवणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे मंडळी, एप्रिल महिना अनेक नवीन बदलांसह तुमचं दार ठोठावत आहे. शेअर बाजार, गुंतवणूक, आयकर यासह तुमच्या अनेक खर्चांच्या संबंधित अनेक नियमात बदल होत आहेत. काही बदलांमुळे तुमच्या खिशाला झळ बसणार आहे तर काही बदलांमुळे तुम्हाला दिलासा देखील मिळणार आहे. त्यामुळे मंडळी, या सर्व बदलांविषयी तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी फॉलो करा लेट्स अप मराठीला. त्याचबरोबर लेट्स अप मराठीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बातम्यांच्या अधिक अपडेटसाठी letsup.com या आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या. धन्यवाद.